माऊलींचं अवृतमय प्रवचन सुरू होत आहे. शेषाय नमः. जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय. जन्मो जन्मी देवा मागतस तुज. जन्मो जन्मी देवा मागतस तुज. जन्मो जन्मी दे मम होया स्थिती.
चरणी तुझे दंगलो हो, चरणी तुझे दंगलो हो, चरणी तुझे दंगलो हो, आनंदाला पूर, आनंदाला पूर, आनंदाला पूर, जन्म जन्मी दे जन्मो जन्मी देवा मागत से तूज, जन्मो जन्मी देवा मागत से तूज, जन्मो जन्मी देवा मागत से तूज, जन्मो गुरु सम कोणी नाही, गुरु सम कोणी नाही, गुरु सम कोणी नाही, ब्रह्मांडास व्यापून राही, ब्रह्मांडास व्यापून राही, पर ब्रह्म लाभ दे हो, पर ब्रह्म लाभ दे हो, पर ब्रह्म लाभ दे हो, शांतीचे कोठार, शांतीचे कोठार, शांतीचे कोठार, जन्म जन्मी देवा मागत से तूज, जन्म जन्मी देवा मागत से तूज, जन्म जन्मी दे देव दैवे लाभ होती, देव दैवे लाभ होती, बहुसुकृताची प्राप्ती, बहुसुकृताची प्राप्ती, नरेंद्र म्हणे सापडे हो, नरेंद्र म्हणे सापडे हो, नरेंद्र म्हणे सापडे हो, चकोरास चंद्र, चकोरास चंद्र, जन्म जन्मी देवा मागत से तूज, जन्म जन्मी दे निरंतर, राहो निरंतर, हृदयी तुम्ही जन्मो जन्मी देवा मागत से तूज, जन्मो जन्मी देवा मागत से तूज, जन्मो जन्मी देवा मागत से तूज। जन्मो जन्मी देवा
मागत असे तुझं राहो निरंतर हृदय माझ्या. आज गुरुपौर्णिमा आणि माझ्या आराध्याला जर स्मरण त्यांचं झालं नाही असं होणं तर कधीच शक्य नाही. बाप्पांचा फोटो तिथे दाखवत होते आणि जुन्या आठवणी उचंबळून येत होत्या. आता देवगी जसे दिसतात तसे कानिप महाराज पण त्याच्यामध्ये दिसत होते. बाप्पांचा मुंबईचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बाप्पांना तो चांदीचा मुकुट आम्ही घेऊन गेलो होतो. बाप्पांची पूजा करत होतो, कानिप महाराज तिथे बघत होते. पहिल्यांदा मला वाटलं अरे हे देवगीच कुठले आले, तर ते कानिप महाराज आहेत. आणि बाप्पा प्रवचनाच्या ठिकाणी बाप्पांचा वाढदिवस होता. गुरु ही शक्तीच फार वेगळी आहे. जसा परिस एकदा का लोखंडाला लागला, एक लोखंड सुवर्णमय होऊन जातं. आणि मग एकदा का ते सोनं झालं की आपल्याला त्याचा भाव कळलेला असतो. त्यामुळे आपण टाकून देत नाही कधी, लक्षात घ्या. पित्तळ तशाच प्रकारचा पिवळा धातू आहे, पण त्याची किंमत माहिती असते आपल्याला 500 सहाशे. अरे बाबा 57-58 आता किती आहे माहिती नाही मला, परंतु 60-65 हजारापर्यंत असेल एवढी किंमत आहे. किंमत का जादा? कारण त्याचा उपयोगही तसाच आहे. मात्रा असते ना मात्रा, ज्यावेळी माणूस शेवटच्या घटका मोजत असतो त्या जिबेला म्हणे मात्रा चोळतात. त्या मात्रेमध्ये काय असतं माहिती आहे का? सोन्याचं भस्म असतं. म्हणजे मृताला सुद्धा अमृत बनवण्याचं सामर्थ्य त्या सोन्यामध्ये आहे, म्हणून त्याची किंमत जादा आहे. आणि त्याचा भाव कळल्यामुळे आपण त्याला कधीही टाकत नाही. हे बाबा माझं ती अंगठी हरवली, अरे माझं दागिना हरवला, आपल्याला भुरभुर लागते. अध्यात्मामध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्हाला सद्गुरूंची किंमत कळली पाहिजे. सद्गुरू एकदा कळले की आपण कधीच विसरू शकत नाही, कारण सद्गुरूच एखाद्या दगडाला देवपण आणू शकतात. माझा अभंग आहे ना, देवालाही देवपण येते गुरूंच्या चरणाशी. काय अभंग आहे? देवालाही देवपण येते गुरूच्या चरणाशी, ऐसा महिमा वर्णिला आहे वेदशास्त्रांशी. तर गुरु जे आहेत हे गुरु माणसाला देव बनवतात. नाहीतर एवढ्या लाखोच्या संख्येने इथे येण्याची काहीच गरज नव्हती. गुरूंची सत्ता एवढी निसर्गावर असते. 2-3 दिवसापूर्वी इथे पाऊसही नव्हता आणि TV वर मात्र सांगत होते की कोकणामध्ये प्रचंड पाऊस आहे आणि वारी रद्द होणार अशी स्थिती निर्माण झालेली होती. बघा आला तो म्हणाला मी आहे आहे, लगेच बघा सुरू झाला पटकन. म्हणजे आठवण काढायची खोटी आलाच, पण तो गुरुनी थांबवलाय. माझ्या भक्तांना पावसामध्ये भिजू नये, ओलचिंब होऊ नये, शांतपणे हा गुरुपौर्णिमेचा प्रसाद प्रवचनरूपी प्रसाद ग्रहण करता यावा म्हणून त्यांनी थांबवलेला आहे. 2-3 दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की आता आपण जी वारी आहे ती इथे नाही करायची तर ऑनलाईन करायची. चर्चा झाली, हळूहळू लीक पण झाली सगळीकडे आणि आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण तुम्ही दिसणार नव्हतात मला, मी तुम्हाला दिसलो असतो परंतु तुम्ही मला दिसणार नव्हतात. आणि 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ती जी शुदा होती, भूक होती तुम्हाला पाहण्याची, ती आता पूर्ण होणार नाही. डोळ्यामध्ये अश्रू आलं
आणि काय आश्चर्य, त्या दिवशी इतका जोरात पाऊस पडला, इतका जोरात पाऊस पडला, मी समजलो त्यांनी ती इच्छा पूर्ण केली आणि म्हणून वारी ही पूर्ण झाली. अशी गुरु शक्ती आहे. लाखोच्या संख्येनं तुम्ही इथे येता पण कधीच कुठली अप्रिय घटना घडत नाही. मग ही काळजी कोण घेतं? प्रत्येक कार्यक्रम अत्यंत निर्विघ्नपणे पार पडतो, ही काळजी कोण घेतं? मागे आपल्याला आठवलं असेल, आमच्या वाढदिवसाच्या दिवशी फुगेवरती सोडण्यासाठी हायड्रोजनचा म्हणजे हायड्रोजनचे बाटले आणले होते इथे आणि हवा भरण्याचं काम चालू होतं. आणि काय झालं मला माहिती नाही, इथेच हा जो हे मोठं जे झाड आहे या झाडाच्या शेजारी हायड्रोजनचा बाटला भरलेला होता, त्याचा स्फोट झाला आणि तो एवढा मोठ्यानं उडाला, आपल्या गार्डनमध्ये जाऊन पडला, पण इथं कुणालाही लागलं नाही. ही गुरूंची कृपा आहे, ही गुरु शक्ती आहे, लक्षात घ्या. गुरु जे आहेत हे ज्यावेळेला आपल्या पाठीमागे असतात त्यावेळी कधीही घाबरण्याची गरज नाही, ते पूर्ण ताकदीनिशी असतात आपल्याबरोबर. फक्त आपण दास झालं पाहिजे. जन्मो जन्मी देवा मागत असे तुझं, राहो निरंतर हृदयी तुम्ही. बाप्पांच्याच पौर्णिमा आहे, बाप्पांना मी दक्षिणेच्या स्वरूपामध्ये काय देणार? म्हणून काल मनामध्ये कावूर आलं, काय द्यायचं बाप्पांना? काहीतरी दिलं पाहिजे. कागद घेतला, पेन घेतला आणि चारीच्या चारी आजचे अभंग जे आहेत ते चारीच्या चारी अभंग एका दिवसामध्ये लिहून टाकले. प्रेरणा देणार तेच, लिहून घेणारे पण तेच, कौतुक फक्त करतात, करणारे सगळे तेच असतात. अशा बाप्पांच्या चरणी श्री साष्टांग दंडवत घालून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक गुप्पीत तुम्हाला मी सांगणार आहे. मनुष्य जन्म हा ह्यासाठीच मिळालेला असतो की आपल्यातलं देवपण शोधण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. 84 लाख योनी फिरून मग आपण इथे आलेलो असतो आणि इथे बरेच आयुध दिलेले आहेत. जसं रणांगणावर उभं राहिलं की तुमच्याकडे बरीच आयुध असावी लागतात, नुसते बाणानं युद्ध खेळून चालणार नाही, नुसतं तुमच्याकडे तोफा असून चालणार नाही, नुसते भाले असून चालणार नाही, तुम्हाला सर्व प्रकारची आयुध असली पाहिजेत आणि तहाची पण बोलणी करता आली पाहिजे, तर तुम्ही युद्धामध्ये जिंकत असता. तसं ह्या भवसागरामध्ये आपण जे गटांगळ्या खातोय, तर या भवसागरातून तरुण जायचं असेल आणि या जीवनाच्या रणांगणावर जिंकायचं असेल तर तुमच्यापाशी 4 गोष्टींची आवश्यकता आहे. त्या जर तुमच्या जीवनामध्ये आल्या तर हा भवसागर लिलया पार करू आपण आणि जीवनाचं अंतिम ध्येय आत्मज्ञान ते प्राप्त करू. त्या 4 गोष्टी कोणत्या त्या ऐका. एक म्हणजे गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे, संपूर्ण शरणागती असली पाहिजे. तिसरी गोष्ट असली पाहिजे, अंतःकरण तुमची शुद्धी असली पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे, कर्मात अकर्माची वृद्धी असली पाहिजे. ह्या 4 गोष्टी जर तुमच्यापाशी असतील तर आत्मउद्धार सहज आहे, अगदी सहज आहे. यासाठी पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तिलाच पहिल्यांदा सांगावं लागेल, ती म्हणजे गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल, स्वामी आम्हाला प्राप्ती झालेली आहे. साफ चुकीचं आहे. गळ्यात माळ घातली म्हणजे गुरु झाले असं नाही.
हल्ली काही वेळेला फोटो सेशनसाठी गळ्यामध्ये मुली मंगळसूत्र पण घालतात. म्हणून लग्न झालंच असं मानण्याची गरज नाही. तशी गळ्यात माळ घातली म्हणजे तो शिष्य झाला असं समजण्याची काही गरज नाही. गुरूंची प्राप्ती व्हावी लागते. गुरूंची प्राप्ती माळ घालून होत नाही, लक्षात घ्या. तासन तास जरी त्यांच्या सेवेत राहिलो आपण तरीसुद्धा त्यांची प्राप्ती नाही होणार. आणि गुरूंची जोपर्यंत प्राप्ती नाही तोपर्यंत मोक्षच नाही, शक्यच नाही. यासाठी मी गळ्यात माळ घातलेली आहे आणि मी शिष्य आहे, अहो आता उत्तम शिष्याकडे चाललोय, हा समजच मुळात गैरसमज आहे. हा समज मनातला काढून टाकला पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी गळ्यामध्ये माळ घातले त्यांना कळलेलं आहे, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज माझे गुरु आहेत. ऐका, टाळा वाजवण्यासारखं काही नाही, पुढे ऐका. हे कळलेलं आहे, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज माझे गुरु आहेत, एवढं ठीक आहे. आता निश्चय करा ना प्राप्त करण्याचा. निश्चय केला पाहिजे त्यांना प्राप्त करण्याचा. त्यांना आपल्या प्रेमामध्ये पाडलं आणि ते ज्यावेळी आपला धावा करू लागतील, ते ज्यावेळी आपल्याशिवाय राहू शकत नाही, त्यावेळी प्राप्ती होते. मला गर्व आहे गजानन महाराजांचा. गजानन महाराजांची अशी कृपा झाली की त्यांनी मला बिनचूक गुरुदेव दिले. आणि आज अशी ही आमची जोडी आहे की मी बाप्पांशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नाही आणि बाप्पा माझ्याशिवाय सुद्धा राहू शकत नाही. कारण माझ्या कधीही मनामध्ये ब्रह्मदेव जरी आले समोर काहीही परिणाम होणार नाही. परवांचे मला वाटतं कालच सौच गुरुजी बोलले की ही शिवाची स्थापना आहे. मी काहीतरी सांगितलं गुरुजींना, कारण मी काडसिद्ध माझा शिव आहे, काडसिद्ध माझा विष्णू आहे. मला त्यांच्या व्यतिरिक्त देवच नाही कोणी. माझा भावच त्यांच्या चरणी आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांची प्राप्ती झाली असावी. हे गर्वानं नाही सांगत, तुम्हाला ते कळावं. आणि जर स्वामी जर अशा प्रकारे गुरूंची प्राप्ती करून घेऊ शकतात तर आम्ही तर त्यांचे शिष्य समजतो, आम्ही का नाही करून घेणार. अशी जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून तुम्हाला असं ते हत्तीला नाही का तो अंकुश लावतात, तसा थोडासा अणकुचीदार शब्द वापरून तो लावण्याचा प्रयत्न करतो. बाप्पांची प्राप्ती जशी मी करून घेतली तशी तुम्ही गुरूंची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आज बाप्पा माझ्याशिवाय जसे राहू शकत नाहीत, आता तुम्ही म्हणाल कसं काय आम्हाला कळणार. अरे बाबा, हे सगळं जर परमार्थाचा राजा बनवला ते बनवलं कुणी? जर ते माझ्यापासून अलग असते तर मला किती विनवण्या कराव्या लागल्या असत्या, कितीतरी जाऊन तपश्चर्या करावी लागली असती, हे सगळं बंद करून जाऊन साधनेला तपाला जाऊन बसावं लागलं असतं. बघितलं का एक दिवस तरी कुठे तपाला गेलोय का? आणि हे सगळं वैभव उभं राहिलंय. अर्थात तुम्ही म्हणाले तुमच्यासाठी कुठं आहे जग? हे माझंच आहे, मीच जगाचं आहे. हे जे सगळं उभं राहिलंय ते गुरूंच्या कृपेखेरीज शक्यच नाही. ज्याच्यावर प्रेम असतं ना त्याला जादा मिळतं ना. ज्याच्यावर प्रेम असतं, घरामध्ये मुलं असतात, दोन तीन मुलं असली
तर ज्या मुलावर ज्यादा प्रेम त्याला जास्त मिळत राहतो. तसं माझ्यावर कदाचित बाप्पांचं कदाचित म्हणण्यापेक्षा मला माहिती आहे 100% माझ्यावरच प्रेम आहे. तेव्हा प्रत्येक लाड ते माझं पुरवतात. अशी प्राप्ती करून घ्या. गुरु आपल्याशिवाय राहताच कामा नये. आपण जर त्यांना दिसलो नाही तर त्यांच्या जीवामध्ये अशी त्यांच्या जीवाची कालवाकालव झाली पाहिजे. इतकं त्यांना प्रेमामध्ये पाडून घ्या. पर ते पाडण्यासाठी कुठल्या संपत्तीची आवश्यकता नाही आहे. ज्याला इन्कम टॅक्स लागेल असली तर लागतच नाही. फक्त कोणती संपत्ती तुमच्याकडे पाहिजे ती लक्षात ठेवा. जैशी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे मिळत असे. ही श्रद्धा नावाची मगाशी का आल्या होत्या ते अँकर श्रद्धा बोडेकर त्या नव्हे. ही श्रद्धा नावाची संपत्ती तुमच्याकडे जर असेल तर गुरुना आपल्या हृदयात बसवणं एकदम सोपं असतं. पण किती श्रद्धा इतकी पाहिजे की श्वास प्राण आणि वाचा ह्याच्यातून फक्त आणि फक्त आणि फक्त गुरु 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 एवढंच आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्यावेळी आपण प्रेम करू त्यावेळी गुरूंची प्राप्ती होणार आहे. इथे एक दृष्टांत द्यावा असं वाटतो मला. एका माणसानं कुठेतरी ऐकलेलं असतं, जन्मा आलिया एक काही करावे सार्थक ऐसे न करता निरर्थक जन्म भूमिबार होय. म्हणून तो जन्माचं कल्याण करण्यासाठी सार्थक करण्यासाठी घर सोडलं आणि वणवण भटकू लागला. इकडे जा तिकडे जा कुणाकडेही उत्तर सापडेना. शेवटी एका महात्म्याकडे तो गेला आणि त्याने महात्म्याला विचारलं की या पंक्तीचा अर्थ काय. त्या महात्म्याने सांगितलं काही नाही आहे, जीवनाचं सार्थक करायचं आहे म्हणजे तुला तुझ्या रूपामध्ये शोधायचं. मग हे रूप मला कोण दाखवणार? म्हणाले सद्गुरू दाखवणार. मग त्याने प्रश्न विचारला त्या व्यक्तीला. ती व्यक्ती एका वडाच्या झाडाखाली बसलेली होती, एकदम साधी सिंपल. तिला विचारलं की मग अशा प्रकारचं ज्ञान देणारा तुम्ही म्हणता गुरु पाहिजे तो मला कुठे भेटेल? त्यांनी सांगितलं शोधावं लागेल. पण साधारण कसा असेल? माझ्यासारखाच असेल. बरं म्हणाला, नमस्कार केला आणि निघाला. आणि इकडे तिकडे शोधत शोधत चालला आहे. लोकांकडून माहिती मिळायची, अमुक ठिकाणी गुरु आहेत. मग तो जायचा बघायचा, अरे बापरे भगवे वस्त्र आहे त्यांच्या अंगावर, चांगलं आहे, दाढी वाढवलेली आहे, पण वडाखाली बसलेले नाही आहेत. ते भेटले होते ते वटवृक्षाखाली बसले होते ना. ते म्हणाले वटवृक्षाखाली बसलेले नाही आहेत म्हणून त्यांचा त्याग केला. असं करत करत त्यांनी 3 ते 4 वर्ष घालवली. तरीसुद्धा त्याला कुठेच त्या महात्म्याने जे सांगितले होते गुरु, महात्मा काय बोलले, माझ्यासारखे असतील, ते सापडलेच नाही. असा फिरत असताना एका कीर्तनकार महाराजांच्या कीर्तनामध्ये बसला होता. आणि त्या कीर्तनामध्ये त्या महाराजांनी त्या वटवृक्षाखाली बसलेले जे ग्रस्त होते, ज्या व्यक्तीनं त्यांना प्रश्न विचारला होता की माझ्या जन्माचं सार्थक होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर त्या सामान्य दिसणाऱ्या पिशाच्यासारख्या वेड्यासारख्या दिसणाऱ्या माणसानं सांगितलं गुरु केले पाहिजे. मग गुरु कसे असतील
तर म्हणाले माझ्यासारखे असतील. मग त्यांच्यासारखे गुरु शोधण्यासाठी हा बाहेर पडलेला माणूस जो आहे त्याने 3-4 वर्ष घालवली तरीसुद्धा त्यांच्यासारखे गुरु सापडले नाही. शेवटी त्या कीर्तनकर बुवांनी सांगितलं, अमुक अमुक ठिकाणी हे वडाच्या झाडाखाली जे बसलेले आहेत ते माझे गुरु आहेत. आज त्यांच्यामुळे ह्या वाणीला ही वाणी प्रासादिक झाले. आज त्यांच्यामुळे या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. दिसायला पाहिलेत तर वरवर वाटणार पण नाहीत हे गुरु आहेत म्हणून. असा शक्तिशाली मला सद्गुरू सापडला. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्ध पावे. अशा प्रकारचा मी अत्यंत श्रीमंत माणूस आहे की मला ते गुरु सापडले. ह्याने ऐकलं आणि म्हणाल, अरे ज्यांना मी विचारला प्रश्न ते मोठे सत्पुरुष आहेत. मग मी उगाचच इकडे तिकडे फिरतो, 3-4 वर्ष घालवली, आता लगेच जातो. कीर्तन संपल्याबरोबर त्याने, त्याला माहिती होता ना पत्ता, सरळ त्या गावाकडे त्याने धूम ठोकले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन 9-10 वाजता जाऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घेतलं. त्याने उठवलं आणि म्हणाले, बाबा उठ, काय झालं काय? नाही म्हणाले, महाराज मला अनुग्रह द्या. अरे तू गुरु शोधतोयस ना? नाही नाही म्हणाले, तुम्ही असताना सुद्धा मला कळलंच नाही की तुम्ही एवढे महान सत्पुरुष आहात. आणि मला तुम्ही हे सांगा, मला तुम्ही का नाही सांगितलं की मला गुरु कर म्हणून? अरे वेड्या, मी तेच सांगितलं होतं तुला, पण तू वरवरच्या रंगाला भुललेला होतास. माझ्या देहाकडे बघितलं, मी हाफ चड्डीवर बसलो होतो, अंगामध्ये माझ्या फाटका अंगरखा होता, मला दाढी नव्हती, आणि मी वेडा पिशासारखा ह्या झाडाखाली बसलेलं तू पाहिलं आणि त्यामुळे तू अनुमान काढलं हे गुरु असू शकत नाही. आणि माझ्या वरच्या रंगाला बघून तू इकडे तिकडे फिरत होतास आणि मीच तुझी 3 वर्ष वाट बघत होतो, पण तुझं काय झालं की निश्चय झाला नव्हता. तुझा गुरु निश्चय झाला नव्हता म्हणून तुला हे इकडे तिकडे फिरावं लागलं. तसं आपला गळ्यात माळ घालून किती वर्ष झालेत हे ज्याची त्याने ठरवायची, आणि इकडे तिकडे आपण फक्त फिरतोय, अजून गुरु निश्चय नाही झालेला आहे. आणि म्हणून आपली प्राप्ती होत नाही. आपण लाईटली घेतो गुरुना, दररोज आध्यात्मिक शाळा ऐकतो. मला वाटलं होतं की दररोज आध्यात्मिक शाळा झाल्यामुळे असे कितीतरी शिष्य भेटतील की ते माझ्या पुढे गेलेले असतील. त्या लक्षात घ्या, गुरूंची प्राप्ती ही फार महत्त्वाची असते. आमचे नामदेवराया बालपणामध्ये देवाने हट्ट पुरवला आणि वडिलांच्या हातून देव कधी नैवेद्य खाऊ शकले नाहीत, पण हे बालमन त्याला काहीच माहिती नाही, निष्पाप. ते डोकं आपटून घेऊ लागलं की बाबा नाही आहेत, मोठी माणसं नाहीत म्हणून तुम्ही देवा नैवेद्य खात नाहीत का? नाही खात, माझी चेष्टा करताय का? ह्या बघा, इथे तुमच्या रावळामध्ये डोकंच फोडून घेतो, नाहीतर नैवेद्य खा. आणि देवाला चांगला सज्जड दमच देऊन टाकला. देव घाबरले, त्याच्या निष्पाप भोळ्या भक्तीला भावाला देव भुलले आणि त्याने येऊन नाम्याबरोबर, नामदेव महाराजांबरोबर नैवेद्य खाल्ला. ही ज्यावेळी गोष्ट कळली तेव्हा सगळ्यांनाच कौतुक वाटलं. हळूहळू नामदेवराया मोठे झाले, विठ्ठल प्रेम वाढत गेलं, एवढं वाढत गेलं, एवढं वाढत गेलं की देव माझ्याशिवाय राहत नाहीत आणि देव मलाच कळले. शेवटी मुक्ताईनं गोरोबा काकांकडचं ते थापटं, माती थापटण्याचं जे काही भांडं असतं, लाकूड असतं, ते घेऊन सांगून टाकलं, अरे दादा नामे कच्चा आहे. आणि जे नामदेव महाराजांना लागला ही चिमुरडी मला शिकवते, मला म्हणते कच्चा आहे म्हणून,
अरे माझ्याबरोबर देव नैवेद्य खातात, माझ्याबरोबर प्रसाद घेतात आणि असा मी नामदेव आणि मला ही कच्चा ठरवते. कारण देव जरी आपल्या हृदयामध्ये खेळले तरी जोपर्यंत गुरूंची प्राप्ती होत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. मग शेवटी विसोबा शास्त्रींना शरण ज्यावेळी ते गेले तर तिथे पण त्यांची हालत करून टाकली ना. विसोबा शास्त्रींना त्या मंदिरामध्ये चारही बाजूला त्यांचे पाय फिरवले, म्हणजे पिळवटून पिळवटून टाकले, नुसते उचलले नाही. आणि ज्यावेळी कळलं विसोबा शास्त्रींचे पाय झेलण्यासाठी देव आपलं डोकं खाली घालतात पिंडीच्या रूपानं आणि त्यांचे पाय अलगत झेलतात, केवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असेल हे नंतर कळलं. गुरूंची ज्यावेळी प्राप्ती होते ना त्यावेळी कळतं. विसोबाशास्त्री रागावले नाहीत. विसोबाशास्त्रीने नामदेव महाराजांच्या श्रीमस्तकी हात ठेवला आणि सांगितलं, अरे नाम्या तुम्ही आज देव झालेले आहात. आणि मग त्यांना आज्ञा झाली देशाटन करण्याची. आणि मग नामदेव महाराज भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरले, प्रामुख्याने पंजाबमध्ये ते जास्त त्यांचं मोठं कार्य आहे. आणि मग पंजाबमध्ये जाऊन त्यांनी फार मोठं कार्य केलं. इकडे होतंच कार्य, परंतु गुरु आदेशाने ते पंजाबमध्ये गेले आणि तिथे फार मोठं कार्य केलं. अनेक अभंग लिहिले, त्यातलेच अभंग ग्रंथ साहेबा ह्या ग्रंथामध्ये गुरु नानकांनी स्वतः घेतलेले आहे. त्यांचा ग्रंथ साहेबा नावाचा जो ग्रंथ आहे, हे त्यांचे पाचवे जे गुरु आहेत गुरु नानकांनंतर अर्जुन देव, यांनी गुरु ग्रंथ साहेबा हा ग्रंथ संपूर्ण पूर्ण केला. गुरु नानकांपासून सुरुवात झाली आणि अर्जुन देवानी त्याची पूर्णता केली. आणि गुरु ग्रंथ साहेबा हा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ मान्य झाला आणि त्यालाच गुरु मानून त्याच्यावर श्रद्धा ठेवून शीख धर्म आपली वाटचाल करतो. असे नामदेव महाराज ज्या गुरूंची प्राप्ती झाली तेव्हा त्यांना पूर्णत्व आलं. असे नामदेव महाराज जसे घडले तशा प्रकारे तुम्ही आम्ही घडलो पाहिजे म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ह्या दुसऱ्या अभंगातून त्यांना पुष्प वाहूया आणि पुढे जाऊया. सदा माझा भाव राहो तुझे चरणी, सदा माझा भाव राहो तुझे चरणी, सदा माझा भाव राहो तुझे चरणी, सदा माझा भाव चरणी. गोड तुझे रूप संचारोनीये, गोड तुझे रूप संचारोनीये, संचारोनीये, सदा माझा भाव राहो तुझे चरणी, 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 सदा माझा भाव. Oh.
वाट प्रवासासी खडतर अगम्य वाट प्रवासासी खडतर अगम्य सदाचारनीती तू निलयाने सदाचारनीती तू लीलयाने 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 सदा माझा भाव राहू तुझे चरणी 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 जो जो देहधारी त्यासी नित्य कर्म जो जो देहधारी त्यासी नित्य कर्म त्यासी नित्य कर्म त्यासी नित्य कर्म जो जो देहधारी त्यासी नित्य कर्म तुझा पदी जीव जीवन मुक्त होई जीवन मुक्त होई सदा माझा भाव राहू तुझे चरणी 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 नाम तुझे देवा सदा पाप नाशी नाम तुझे देवा नाम तुझे देवा सदा पाप नाशी मुक्तीची गंगोत्री तुझे पायी मुक्तीची गंगोत्री तुझे पायी तुझे पायी तुझे पायी सदा माझा भाव राहू तुझे चरणी सदा माझा भाव राहू तुझे चरणी सदा माझा भाव तुझे चरणी सदा माझा भाव राहू तुझे चरणी सदा माझा भाव राहू तुझे चरणी सदा माझा भाव राहू तुझे चरणी तुटला संदेह भय मूळ व्याधी सिद्धाई नरेंद्र
काड सिद्ध आई सदा माझा भाव राहू तुझे चरणी सदा माझा भाव राहू तुझे चरणी गोड तुझे रूप संचारोनी गोड तुझे रूप संचारोनी संचारुनी सदा माझा भाव राहू तुझे चरणी 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 एक एक तिथे फोटो दाखवत आहेत आणि त्यावेळच्या आठवणी ज्या आहेत त्या सौच्यगुरुजी जागृत होत आहेत. बाप्पा फार स्वभावानं विनोदी होते आणि आम्ही दर्शन घ्यायला गेलो की असं काहीतरी करणार मारणार मला वगैरे मुद्दाम असं की आपलं डोकं माझ्या डोक्यावर पटणार काही घेऊन गेलात की डोक्यावर ठेवलं ए थांब 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 तुझ्या डोक्यावर ठेवतो ते सफरचंदाची बघा पिशवी दिसली मला आणि आठवलं ते सिद्धार्थ आहे बघा ते बघा. आणि आम्ही खाली बसलो रे बसलो की आत जरा चाल वरती बस आणि वरती बसवायचे मग थोडंसं आकोड वाटायचं ना गुरुं बरोबर बसायचं कसं म्हणून पण नाही ते बघा खांद्यावर बसवलं घेऊन म्हणजे खांद्यावर हात कधी डोक्यावर हात ते बसवलं आम्हाला तिथे बघा पलगावर खाली बसताच कामा नाही वरतीच घेणार आणि बसवणार ते वेगळंच प्रेम होतं. आणि आजही आहे ते फोटो बघितल्यानंतर त्यावेळची आठवण बाप्पांची येते आणि थोडं म्हणजे ते स्वतःच देहानं नसल्यामुळे पोरकपणाची नक्की आठवण होते की आपण पोरके झालेलो आहोत परंतु त्यांच्या कृपेनं ते ज्ञान झालेलं असल्यामुळे माहीत आहे की काडसिद्ध नावाचा जे पोशाख होता तो त्यांनी खुंटीला अडकवला आहे. काडसिद्ध नावाची शक्ती कुठेही गेलेली नाही ती माझ्यातच आहे ती इथे सगळ्यांमध्ये काडसिद्ध शक्ती आहे. तेव्हा हे समजण्यासाठी शिष्याला पूर्णता शरणागती स्वीकारावी लागते. दुसरा तुम्हाला गुपित सांगितलं दुसरं गुपित काय सांगितलं की शिष्याकडे पूर्ण शरणागती असणं आवश्यक आहे तरच त्याला आत्मउद्धार होऊ शकेल. ब्रह्माधिक देवापासून अगदी सामान्य माणसापर्यंत असं म्हटलंय हा भवसागर तारण्यासाठी गुरुकृपेशिवाय कोणीही समर्थ नाही. चार वेद सहा शास्त्र 18 पुराणं आणि आपले बाकीचे सगळे ग्रंथ जे आहे या सर्वांनी सांगितलंय गुरुना शरण जावे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देव भेटे गुरु भजनी. देव भेटणार कुठे तुम्हाला जर देव शोधायचा असेल तर देव भेटणार कुठे तर भजनामध्ये त्याच्या भेटणार. बाप्पांनाही भजन आवडायचं हे मन म्हण हे नरेंद्र म्हण भजन गेल्यानंतर ते भजन वगैरे मनाला लावायचे तेव्हा हात धरलेला आहे. आम्हाला जायचं आहे निघायचं आहे कुठेतरी तर आम्ही तिकडे गेलेलो आहोत आणि सोडायचं नाही मला म्हणून माझा हात पकडून ठेवला आहे आणि मला वाटतं आम्ही प्रवचन करून जायचं होतं मला पुढच्या कार्यक्रमाला हात पकडून ठेवला बाकीच्यांना दाखवतात जा म्हणून आणि आम्ही अशा स्थितीत जाऊ का म्हणून चाललेला आहे. तो बघा हात पकडला आहे आणि आमच्या देहबोलीवरून वाटतं की आम्हाला जायचं आहे कारण खरंच जायचं होतं कुठल्या तरी कार्यक्रमाला त्या परवानगी घेऊन जात होतो हात पकडला आणि बाकीच्यांना सांगतात जा म्हणून. तर ही जी पूर्ण शरणागती आहे ही पूर्ण शरणागती जोपर्यंत शिष्यामध्ये नाही तोपर्यंत शिष्याला कधीच पूर्णत्व येणार नाही.
हे पूर्णत्व फक्त आणि फक्त गुरुच देऊ शकतात. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे हे सर्व मिथ्य आहे. जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोण. नाव नाही सांगत, इथे आपले एक कार्यकर्ते आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना काल रात्रीपासून छातीत दुखत होतं आणि त्यांना मेजर अटॅक आला आणि ते गेले असते. पण बाप्पानी कृपा केली, माझी इज्जत नको ना जायला म्हणून. आता तिकडे लोटलीकरांकडे ॲडमिट आहेत, पण त्यांना परत जोरात अटॅक आला असता. म्हणून आम्ही लोटलीकर डॉक्टरना सांगितलं की ह्यांना ताबडतोब ट्रीटमेंट सुरू करा. डॉक्टरने इंजेक्शन द्यायला सांगितलं, त्यांना हे इंजेक्शन दिलं पाहिजे. डॉक्टर राणे पण आहेत तिथे, हृदय स्पेशालिस्ट ते. आणि मी त्यांना सांगितलं की त्यांना इंजेक्शन ट्रीटमेंट सुरू करा. आता त्यांची मुलगी तिकडे आहे कुठेतरी, आता कुठे आहे ते मी काय बोलत नाही आहे. तर ते डॉक्टरने सांगितलं आम्हाला अर्जंट डिसिजन पाहिजे, काय करायचं, इंजेक्शन द्यायचं की नाही सांगा. आणि त्याला 40-50 हजार रुपये खर्च येईल एका इंजेक्शनचा, कारण त्यांना मेजर अटॅक आला आणि दुसरा अटॅक त्यांना येणार. आणि त्यात ते मुलगी म्हणाली उद्या दिलं तर नाही चालणार, तर त्यांचं इन्शुरन्स बघायचं आहे. इन्शुरन्स आहे ना काढलेला. मग गेलेत काही जण कार्यकर्ते त्यांच्या तिकडचे, त्यांनी विचारलं काय करायचं. मी म्हटलं मी पैसे देतो, मीच आहे ना त्यांचा इन्शुरन्स. पण तुम्ही मुलीचं ऐकत बसू नका, डॉक्टर तुम्ही इंजेक्शन द्या आणि त्यांना कंट्रोल करा. आता ते आले स्टेबल झालेले. त्या मला ते ऐकल्यानंतर, मुलीचं ऐकल्यानंतर आठवलं तुकोबाराय बरोबर म्हणाले. ती इन्शुरन्स शोधत बसली की बाबांना इन्शुरन्स मिळेल, पण अटॅक जो येणार आहे तो इन्शुरन्स मिळेपर्यंत थांबेल का. असं हे जग आहे. तेव्हा पूर्ण शरण, तारणार तूच मारणार तूच. हे बघा, मृत्यू हा येणारच आहे, पण मृत्यू असा आला पाहिजे की तू गुरूंच्या सहवासात असताना, गुरूंच्या कार्यात असताना. मी तरी तसंच सांगितलेलं आहे, मला माझ्या वयाच्या 65 वर्षी द्या, मी थांबणार आहे. तर मी प्रवचन करत असताना माझी इच्छा आहे, प्रवचन करत असताना तुम्ही लाखो इथे शिष्यगण भक्तगण जमलेले असताना तुमच्या देखत प्राण जावा. देवाचं नाव माझ्या मुखातून येत आहे, भजन करत आहे मी, अशा वेळी मला मुक्ती हवे ह्या शरीरातून. तर मृत्यू हा येणार आपण भाग्यवान समजलं पाहिजे की माझ्या गुरुदेवांच्या कार्यात मी असताना माझा प्राण गेला. पुत्र पण मरणारच आहे, त्याचं कोणीच शोक नाही करत हे लक्षात घ्या. तर मृत्यूला कधी घाबरायचं नाही, पूर्ण शरण पाहिजे ना. शरणागती तिलाच म्हणायचं की आता काया वाचा मन तुलाच अर्पण केलं आहे, तारणार तूच मारणार तूच. मृत्यू आला तरी तो तुझ्या चरणाजवळच आला पाहिजे, तुझ्या सेवेतच असताना आला पाहिजे. इतकी शरणागती आपली असली पाहिजे. किती दुःख येऊ दे, किती येऊ दे दुःख, कारण दुःख जे आहे ती संपल्याशिवाय, सोनं शुद्ध झाल्याशिवाय त्याला 100 नंबरी शिक्का बसणार नाही. आत्मतत्व कळण्यासाठी आणि आत्मरूप होण्यासाठी मिलावट काहीच नाही चालणार. ही मिलावट आपल्यातली घालवण्यासाठी ती दुःख असतात. काही मागच्या कर्माची, कारण जीव ज्यावेळी शरीरामध्ये प्रवेश करतो, आईच्या गर्भामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो, त्या तो आत्मज भाव घेऊन येतो. आणि तो आत्मज भाव, याचा अर्थ असा आहे, त्या आत्म्यानं मागे जे जे काय केलेलं होतं, त्या आत्म्याच्या संगतीत जे जे काय झालेलं असतं ते त्याच्यावर पाठवून दिलं जातं. तो आत्मज भाव आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, ते घेऊन आपण येतो. आणि म्हणून अरे हा अमुक अमुक माणूस श्रीमंत का, आणि त्याचा दुसरा भाऊ का, आणखीन त्याच्या कोणी नातेवाईक एवढे गरीब का, आणि हात असा का झाला,
आत्माचे भाव. क्या तमका तमका माणूस एवढा श्रीमंत एवढा गरीब का झाला, एवढं दुःख का त्याला भोगावं लागतंय? आत्मज भाव म्हणजे मागच्या जन्माचं जे काही सुकृत असेल ते सुकृत घेऊन तो आत्मा येतो. अधिक या जन्मामध्ये काही चुका करतो आपण, कधी कळत करतो कधी नकळत करतो. कळत करतो ते अहंकारामुळे आणि अज्ञानपणामुळे करतो आणि त्याच्यामुळे हे सगळं भोगावं लागतं. मग गुरुदेव काय करतात की ते सगळं स्वच्छ होऊ दे. गँग्रीन झालं ना आपल्याला की तिथली जखम स्वच्छ करावी लागते म्हणून ती घासून काढावी लागते. कळा येत असतात, फाटलेलं असतं, तिथे इजा झालेली असते, तरी डॉक्टर त्या ब्रशने सगळं साफ करत असतो, प्राण जात असतो, पण त्या कळा सगळ्या सहन कराव्या लागतात. कारण ती जखम भरली पाहिजे, कारण तिला गँग्रीन झालेलं आहे. तसं जीवनाला आपल्या कर्माचं जे गँग्रीन झालेलं आहे ते जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही, नाही तर आणखीन पुढचा जन्म घ्यावा लागेल. म्हणून शरणागती स्वीकारली की आपलं दुःख चुकणार नाही, लक्षात घ्या, की आनंदही चुकणार नाही. तुमच्या नशिबात आनंद असला तर तो देणारच, तो देणारच. आणि दुःख असलं माझ्यावर एवढी कृपा आहे त्यांची, मग मला दुःख का मिळालं? मग शरणागतीपासून आपण बाजूला जाऊ. तार मार, तुला जे काय करायचं असेल ते कर, मी तुझ्यावर निखळ प्रेम करेन. आणि प्रेम त्यालाच म्हणतात की जिथे देवाण घेवाण नाही, त्यालाच प्रेम म्हणतात. जिथे देवाणघेवाण नाही त्या गोष्टीला प्रेम म्हणतात. त्यात काहीच नाही द्यायचं असतं, त्याचं होऊन राहायचं असतं, त्याचं नाव आहे प्रेम. हल्ली जी प्रेमं होतात ती वेगळ्या गोष्टीसाठी होतात. तेव्हा असं जे प्रेम आहे ते तकलादू असतं, तो स्वार्थ पूर्ण नाही झाला तो सोडून जातो आपण. ती गोष्ट नाही का मी सांगतो, एक शिष्य बरेच वर्ष महाराजांकडे राहतो, परंतु महाराज जे त्याला शिकवत असतात त्याला कळत नाही म्हणून तो सोडून जातो. दुसऱ्या महाराजांकडे जातो आणि पाण्यावर चालायची विद्या शिकून येतो. आणि मग ह्याच महाराजांना दाखवतो की बघा मी पाण्यावर चालू शकतो, तुम्हाला आनंद नाही का झाला? महाराज म्हणाले कसला आनंद, पाण्यावर चालतो. किती वर्ष शिकलास? 12 वर्ष. मग 12 वर्ष तुम्हाला पाण्यावर चालण्यासाठी लागली, परंतु ह्या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी नावाडी किती पैसे घेतले? 50 पैसे बस. तेवढंच 12 वर्ष शिकलात, कळलं नाही का? तेव्हा काही दिलं तर मी तुमच्यावर प्रेम करेन, तर देव कधीच किंवा गुरु तुम्हाला कधीच समजणार नाहीत आणि गुरु कधी प्रसन्न होणार नाहीत. तुम्ही लबाड असाल तर तो महालबाड आहे, त्याला सगळं कळत असतं. तुमच्या प्रत्येक मनातल्या भावना कळत असतात त्याला, कारण तो तिथेच असतो. म्हणून गुरुंना काय करायचं असतं? पूर्णतः शरण जायचं. गुरूंचा एक प्रकार चांगला आहे बघा, देवासारखा आहे. तुम्ही कुठल्याही भावानं शरण जा, म्हणजे आदर म्हणून त्यांना शरण जा, ते उद्धार करणार. क्रूरतेने जा, त्याचा मत्सर म्हणून करा, तरी तो उद्धार करणार. शंख आहे बघा, शंख हा शंखासुर नावाचा दैत्य होता, त्याने वेद चोरून नेले होते. त्याच्याकडून वेद सोडवून घ्यावे लागले म्हणून देवाला खाली पाताळात जावं लागलं. सप्तसागर धुंडून शेवटी तो सापडला आणि त्याला देवाने विचारलं, हे असं का केलं? तर म्हणाल, देवा तुझ्या हातून मरण आलं पाहिजे होतं म्हणून. त्याचाही उद्धार केला की आज विष्णूच्या पूजेमध्ये शंख आवश्यक असतो. सकाळी गुरुजींनी पण शंखाची पूजा केली आणि त्या शंखामध्ये पाणी ठेवायचं, ते देव पिता तुळशी सगळ्यांना ठाऊक आहे.
हे कशाला? भगवान कृष्णाला मारायला येणारी पुतना, तिचाही उद्धार केला, लक्षात घ्या. म्हणून तो उद्धार करता आहे, सुख करता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. म्हणजे इतकं शरण गेलं पाहिजे, इतकी आत्मीयता पाहिजे, इतकी ओढ असली पाहिजे की त्याचा ध्यास लागला पाहिजे संत कबीरांसारखा. म्हणून आज संत कबीर अजरामर आहेत, अमर आहेत. संत कबीरांच्या दोहे आपण म्हणतो, संत कबीर कोण हे सांगण्याची गरज नाही, एवढं महत्त्व त्या देहाला प्राप्त झालं. पण किती शरणागत हे समजण्यासाठी आपण त्यांचं एक दोन तीन उदाहरणं समजून घेऊ. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जे आहेत ना, त्यांना संत कबीर आणि गुरु मानलं होतं. आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य पंचगंगा घाटावरून त्यांना जिकडे जायचं असेल तिकडे जात असताना त्यांचे शिष्य दोन्ही बाजूला पडदा उभे करायचे आणि त्याच्यामधून रामानंदाचार्य जायचे. ह्यांना म्हणजे संत कबीरांना त्या गुरूंचं आपल्या गुरूंवर इतकं प्रचंड प्रेम की मुखदर्शन तरी झालं पाहिजे. म्हणून असं एकदा त्यांचा कापिला चाललेला असताना संत कबीर आतमध्ये घुसले, पडदावर केलं आणि आतमध्ये घुसले. तिथल्या सेवकांनी संत कबीरांना बाजूला घेतलं आणि इतकं तुडव तुडव तुडवलं, पण काही परिणाम नाही झाला. हे कसले महाराज आणि काय त्यांचा उपयोग आहे, एवढं मी दर्शनाला आलो आणि मला असं केलं, असं नाही. इतकी ओढ, मार मिळाला तरी काय हरकत नाही आहे, पण गुरूंचं दर्शन झालं पाहिजे म्हणजे पाहिजे. संत सखूबाई तुम्ही बांधून ठेवा नाही तर मला मारा, मी जाणार म्हणजे जाणार. आपल्याला पण तशी बऱ्याच जणांना ओढ लागलेली असते, पाऊस पडो नाही तर आंबाघाट खचू दे, काय वाटल ते खाऊ दे. पण नाणीला जाणार म्हणजे जाणार, पैसे नसले कोंबडं तरी विकणार म्हणजे विकणार. काही जण विचित्र एवढे आहेत की आपले दागिने घाण ठेवणार पण वारी करणार. ह्याला वेडा म्हणायचा, भक्तीत वेडाच व्हावा लागतो हे लक्षात घ्या. येणार म्हणजे येणार, आणि पूर्ण शरणागत नाही. त्यांचे बरेच जणांचे मेसेज आलेत, सॉरी माऊली आज येऊ शकलो नाही, आज गुरु पौर्णिमेचे भरपूर आपले आठवण येते. असं पुढे काय बोलत नाही. संत कबीर यांची इच्छा होती की आपल्याला आद्य जगद्गुरु रामानंदाचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकारावं. म्हणून ते कुठे कुठे प्रवचनं जिथे जिथे करायचे ना, तिथे संत कबीर आवर्जून जायचे आणि लोकांना सगळ्यांना सांगायचे की मी ह्यांचा शिष्य आहे. रामानंदाचार्यांनी आपल्या पायातला खडावा काढली आणि एक जोरात फेकून मारली, ती इथे त्यांच्या डोक्याला लागली संत कबीरांच्या. रक्तबंबाळ झाले अशा अवस्थेत सुद्धा ते पादुका ती खडावा उचलली आणि डोक्यावर घेऊन नाचा लागले, बघावं लोक माझ्या डोक्यावर खडावा आहेत. खडावा कुणाच्या डोक्यावर असतात? चरण पादुका आपण कुठे हृदयाजवळ घेतो किंवा डोक्यावर घेतो? असंच गुरुजी म्हणजे कौस्तुभ गुरुजींनी सांगितलं त्या माडकांना, पादुका वरती घ्या आणि ते घेऊन जात होते. त्यांच्या डोक्यावरच्या ज्या पादुका बघितल्यानंतर ते एकदम निष्ठेनं घेऊन जात होतं हे कळत होतं. त्यामुळे कौस्तुभ गुरुजींना कळलं त्यांनाच का पूजेला उठवलं. ते गुरुंना भाव कळत असतो, लक्षात घ्या. संत कबीर जे आहेत हे संत कबीर काय करतात, किती खडावं डोक्यावर घेऊन नाचायला लागतात, थैथ. वास्तव दुसरा असता तर माझ्या डोक्यावर एवढं मारलं, रक्तबंबाळ केलं, डोक्यातून रक्त येतं, हे कसले महाराज?
तिने पादुका लगेच उचलली जमिनीवरची, डोक्यावर घेतले, नाचायला लागले की बघा ह्या पादुका माझ्या डोक्यात, म्हणजे मी त्यांचा शिष्य आहे. तरीसुद्धा रामानंदाचार्यांनी त्यांना दीक्षा दिली नाही, पण त्यांनी शेवटपर्यंत हट्ट सोडला नाही. रामानंदाचार्यांचा नित्यक्रम काय हा शोधून काढला. मग ते पहाटेच्या वेळेला गंगेवर स्नान करायला जायचे. मग त्यांनी काय केलं, बरोबर पहाटेची वेळ पकडली आणि जो काय म्हणतो आपण नदीला घाट असतो, पंचगंगा घाट तिथे आहे, त्या पंचगंगा घाटावर त्यांचा आश्रम आहे आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा. तर पंचगंगा घाटावर त्या पायठंड्या ज्या होत्या त्याच्या झोपून राहायचे संत कबीर. कधी एकदा येत आहेत आणि मला पाय देत आहेत माझ्यावर आणि आपल्या पदस्पर्शाने पवित्र करतायत. बरीच प्रतीक्षेनंतर झालं तसंच झालं की रामानंदाचार्य स्नान करण्यासाठी गंगेवर स्नान करण्यासाठी जात असताना पाय पडला कबीरांवर, कारण झोपलेले होते ना ते ह्याच्यावर त्या पायटंडेवर. पाय पडला, पाय पडल्याबरोबर ते रामानंदाचार्यांच्या मुखातून ॲटोमॅटिक मंत्र आला, देवाचं नाव आलं, बस ह्यांना रामनाम मिळालं. उठले आणि जाऊन साष्टांग दंडवत घातलं आद्य जगद्गुरु रामानंदाचार्यांना आणि नाचा लागले. झालं कृतार्थ जीवन, झालं माझं जीवन कृतार्थ झालं आणि तिथेच समाधी लागली आणि तिथेच साक्षात्कार झाला. आता संत कबीरांना एवढं छळण्याची गरज काय होती, तर रामानंदाचार्य पाहत होते की या खरंच याची शरणागती आहे का, याला खरंच माझी प्राप्ती व्हावी, माझ्यावर खरंच त्याचं प्रेम आहे का हे आजमावत होते. आणि म्हणून ते अशा प्रकारे त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कसोटी घेत होते. ते आपल्याला कळत नाही, ज्यावेळी आपण गुरु करतो आणि गुरूंची कृपा होते त्यावेळी कळतं की कसोटी काय असते ती आणि किती जीवघेणी कसोटी असते. पण जर नितांत प्रेम केलं, पूर्ण शरणागती स्वीकारली, तर काहीच कठीण नसतं. ते मग बाळ रडायला लागलं की आईलाच कळवळा येतो, या अभंगातून ऐकूया आणि पुढे जाऊया. भुकेनी या बाळा आई शब्द ओठाला, भुकेनी या बाळा आई शब्द ओठाला, शब्द ओठाला. बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला, बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला. भुकेनी या बाळा आई शब्द ओठाला, भुकेनी या बाळा आई शब्द ओठाला, शब्द ओठाला. बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला, भुकेली या बाळा आई शब्द ओठला, भुकेली या बाळा आई शब्द ओठला, शब्द ओठला. बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला, बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला. ओढ जैसी लागे मनाला,
वात्सल्याची ओढ जैसी लागे मनाला लागे मनाला। बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला। पात्र मी तुझा कृपेला कधी होईन पात्र मी तुझा कृपेला तुझा कृपेला। बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला। कृपा सिंधू कृतार्थ कराया देहाला कराया देहाला। बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला। कृपा धन्य करी आई नरेंद्र म्हणे काड सिद्धा नको आता काही तुझी अशी म कृपा धन्य करी आई। श्वास प्राण वाचा माझी तुझा पूजेला तुझा पूजेला। बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला। भुकेली या बाळ आई शब्द ओठाला भुकेली या बाळ आई शब्द ओठाला शब्द ओठाला। बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला बाळ शोक करी लागे आईच्या जीवाला। अशी ती आई आहे की बाळ रडायला लागलं त्याने शोक केला की तिच्या हृदयामध्ये कालवा कला होते यासाठी तिची कृपा संपादन करून घेणं गरजेचं आहे। याकरता आपल्याला अंतःकरण शुद्धी ही फार महत्त्वाची आहे। त्याच्या भरपूर बोलायचं पण आता 15-20 मिनटंच उरलेले आहेत म्हणजे शॉर्टकट मारतो। आपल्याला अंतःकरणाची शुद्धी असणं गरजेचे आहे कारण जोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्यातला देव आपल्याला कधीच समजणार नाही।
गोकुळ आपण म्हणतो बघा त्यांच्या घरात गोकुळ नातं आहे, पण त्या गोकुळामध्ये एखादी व्यक्ती कंस निर्माण झाली की त्या गोकुळाची वाट लागते. का लागते? कारण त्याच्या मनातच नेहमी ते कुटुंबातला एखादी अशी व्यक्ती असते की सगळ्यांची जलसी, कुणाचाही आनंद बघायचा नाही, कुणालाही मोठं होऊ द्यायचं नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी कंस मामा असतोच असतो. अंतःकरण शुद्ध पाहिजे. आपल्यापेक्षाही दुसरा मोठा होऊ दे, दुसऱ्याला आनंद मिळू दे, दुसऱ्याला सुख मिळू दे, हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये रुजत नाही आणि दुसरा मोठा होऊ दे अशी रुंजी घालत नाही, तोपर्यंत आपलं अंतःकरण कधीही शुद्ध नाही. आणि शुद्ध अंतःकरणाच्या ठिकाणीच देव राहतो, बाकीच्या ठिकाणी कुठेच तो राहत नाही. त्याला शुद्धता आवडते ना, म्हणून जिथे शुद्धता आहे, जिथे पावित्र्य मनाचं आहे, जिथे दुसऱ्याबद्दलचा दुश्वास नाही आहे, जिथे दुसऱ्याला कधी तुच्छ मानलं जात नाही, जिथे दुसऱ्याकडे कधी दुर्लक्ष केलं जात नाही, त्याचंच अंतःकरण शुद्ध झालं. दुसऱ्याचे गुणदोष जिथे काढले जातात तिथे कधीच अंतःकरण शुद्ध नाही असं समजायचं. आपल्याला त्रास दिला म्हणून त्याला आपण अपकार करायचा, म्हणून आपण त्याला त्रास द्यायचा, अपमानाचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा, अशा प्रकारची ज्याची वृत्ती आहे त्याने समजून जायचं आपलं अंतःकरण शुद्ध नाही आहे. नाही पण माझं स्वामींवर प्रचंड प्रेम आहे. नुसतं स्वामींवर प्रचंड प्रेम असलं म्हणजे नाही झालं, नाही तर स्वामींच्या समोर एकदम 180 डिग्रीमध्ये वाकायचं आणि नंतर 90 अंशाचा काटकोन, वाकणारच नाही. असं अध्यात्मामध्ये बेगडीपणा कधी चालत नाही. आपलं मन गंगेसारखं पाहिजे. जैसी गंगा वाहे वैसे ज्याचे मन, नामदेव महाराज सांगतात भगवंत जाण त्याचे जवळी. मी पुढे त्याला च लावलाय, नामदेव महाराज म्हणतात त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. मी म्हणतो त्याचेच जवळी देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. म्हणजे ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याच्या मनामध्ये करुणा आहे, ज्याच्या मनामध्ये वात्सल्य आहे, ज्याच्या मनामध्ये प्रेमभाव आहे, जो कोणी दुःखी पीडित आहे त्याचं दुःख हलकं झालं पाहिजे आणि त्याचं जीवन सुखकारक झालं पाहिजे, असा ज्याच्या अंतःकरणामध्ये ध्यास आहे त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. हे अंतःकरण आपण शुद्ध करण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या सकाळी जे केले ना आपण प्रकार, गाड्या लोकार्पण सोहळा केला ना तो त्याच्यासाठी. आम्हाला भक्तगणांनी, जळगावच्या भक्तगणांनी कॅरी व्हॅन घेऊन दिली होती. कशासाठी? की आम्ही मध्ये कुठेही खात नाही, हॉटेलला कुठे थांबत नाही आणि आम्हाला सोहळ्यानेच जेवण केलं पाहिजे, त्याच व्यक्तीने केलं पाहिजे. कारण आमचे बाकीचे काही लाड नाहीत, पण जेवणाच्या बाबतीमध्ये ताई म्हणतात स्वामी जेवलं की जग जेवतात, कारण त्या पदार्थाचा कलर बदलता कामा नये, तेल ज्यादा होता कामा नये,
तिखट कमी पडता का म्हणा, ज्यादाही होता का म्हणे वगैरे वगैरे. दोन दिवस उपाशी राहायला सांगितलं, तीन दिवस राहायला सांगितलं तर राहणार, मी कधी रागवत नाही. पण मनासारखंच बनवता बनलं पाहिजे ते. मग त्याचा कलरही बदलता कामा नाही. भाजी असेल तिचा जो रंग माझ्या नजरेत असतो तोच पाहिजे. आणि त्यामुळे आम्हाला भक्तगणांनी ती गाडी घेऊन दिली होती. मी म्हटलं मला काय करायचं, आता किती वर्ष आहेत. ती जर एड्सग्रस्तांसाठी उपयोगी पडली, त्यांचे बिचारांचे जीवन उद्ध्वस्त होतात ना. सकाळी आपण ऐकलं की आम्ही आज 12 वर्ष एड्सग्रस्तांवर, मी आणि ते वळवी साहेब हे दोघेजण काम करतो आहे, की जी एड्सग्रस्त माणसं आहेत त्यांची लग्न होत नाहीत. त्यांची लग्न लावून दिली पाहिजे, त्यांचा संसार व्यवस्थित करून दिला पाहिजे, याच्यासाठी काम करतो आहे. ती आम्हाला मिळालेली जी गाडी होती, मी विचार केला मला काय करायचं आहे. मी एक समाधानी माणूस आहे, कारण मला परिवार चांगला मिळाला आहे. पत्नीला विचारलं काय करतं, ती म्हणाल तुमची इच्छा असेल तशी. मुलाला विचारलं काय करू, मला वाटतंय दिले पाहिजे, देऊन टाका म्हणाले. भगवंतन हा एक खजाना चांगला दिलेला आहे, नाहीतर ते जर स्वार्थी असते तर घरात फारच प्रॉब्लेम झाले असते. तेव्हा ही भगवंताची कृपा आहे, लक्षात घ्या. तेव्हा त्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांचे संसार उद्ध्वस्त होता कामा नये, ते वाचले पाहिजेत. आता जी गाडी जी दिले ना, ती ह्यासाठी दिले की त्या गाडीमध्ये कळतच नाही का कसली व्हॅन आहे ती, जेणेकरून त्याची टेस्टिंग केली पाहिजे. आता आणखीन वळवी साहेब आणि आम्ही दोघांनी असं केलं की एखाद्याला यायचं नसेल तर काय हरकत नाही, रक्तासाठी त्याला घरामध्ये एवढे आम्ही पाकिट देतो, त्याच्यात त्यांनी फक्त रक्त टाका काढायचं आणि द्यायचं. तिथल्या तिथे असे प्रेग्नन्सी आहे की नाही हे कळतं, तशा प्रकारे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामुळे लगेच कळतं आपल्याला एच आय व्ही आहे की नाही. अशा प्रकारचं कार्य जे आहे ते चालू आहे. हे का असं का म्हणत येतं माझ्या, तर गुरुनी माझं अंतःकरण स्वच्छ करून घेतलं, अंतःकरणाची शुद्धी करून घेतलेली आहे. या अंतःकरणामध्ये भरपूर काही बोलता येईल, परंतु वेळ नाही. आता आपला पुढचा पण विषय आहे, कर्मामध्ये अकर्माची वृद्धी, हे चौथी गोष्ट आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे काय, कोणत्याही कर्माची प्राप्ती आपल्याला, म्हणजे फळाची प्राप्ती आपल्याला हवी अशी इच्छा न धरणे, म्हणजे समाजासाठी करत राहा, दुसऱ्यासाठी करत राहा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, त्यासाठी करत राहा, पण मी ह्याच्यासाठी केलं हे लक्षात ठेवू नका. आणि ही शिकवण आपल्या संप्रदायामध्ये चांगल्या प्रकारे राबवली जाते. प्रत्येक पादुका दर्शन सोहळ्यामध्ये आपल्या संप्रदायातर्फे काही ना काहीतरी लोकांना मदत केली जाते. आपण लक्षातही ठेवत ना कुणाला मदत केली, का मदत केली तर गुरूंची आज्ञा का करायची, तर तुमचं अंतःकरण स्वच्छ झालं पाहिजे. गुरूंचं कामच आहे ते, तुमचं अंतःकरण स्वच्छ झालं पाहिजे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आहेत, त्या उपक्रमासाठी ते फुकट का करायचे, तर फुकट यासाठीच करायचे की समाजाची सेवा म्हणजेच भगवंताची सेवा. आणि त्यामुळे तुमच्याकडून ते आम्ही करून घेतो. आणि तुम्ही कर्म करून सुद्धा अकर्म म्हणून नावं नाही लिहित. आपण आपला असा एक मेव संप्रदाय की किती, आता बघा बंग गोपिका बंगाने 20 लाख रुपये दिले, पण तिची अपेक्षा पण नाही. त्या तांदळेताईने 20 लाख रुपये दिले, आमदार प्रकाश सुर्वे म्हणून जे आहेत त्यांनी 20 लाख रुपये दिले. 10 गाड्या दिल्या ना आपल्याला सकाळी, मगाशी मी सांगितलं, त्यापैकी 5 ह्या गाड्या मुंबई पीठाच्या मुंबई झोनमधून मिळालेल्या आहेत. भक्तगणांनी पैसे काढले आणि गुरुना गुरुदक्षिणा द्यायचे. आणि 5 गाड्या ह्या इंडिव्हिज्युअल आलेल्या आहेत, फक्त पैसे उशिरा पोचल्यामुळे गाडी पोचू शकलेले आहेत. 21 ऑक्टोबरला उरलेल्या 5 गाड्या लोकार्पण होईल. तेव्हा नाव पण नको आमचं, देणगी कमी नाही. 20 लाख रुपये देतो मी,
त्यामुळे माझं नाव पाहिजे स्वामी, मला नाव बिवायची काही गरज नाही. कारण गुरूंची शिकवणच अशी की कर्म कर, तुझी ती ॲम्ब्युलन्सनी लोकांचे प्राण वाचू दे जेणेकरून त्यातून पुण्य तुला मिळेल. नको नको माऊली मला पुण्य नको, पुण्य पण नको आणि काहीच नको. माझ्या माऊलीची इच्छा आहे ना गाडी पाहिजे, माझी ऐपत केलेली आहात ना तुम्ही, मग मी देणार. नाव पद्धत आपण का बंद पाडलेली आहे ती त्यासाठीच, कारण ज्याला आत्मउद्धार करून घ्यायचा आहे त्याने कर्तेपणाची भावना कधी ठेवायचीच नाही कर्मामध्ये. मी करणारा कोणी नाही, करणारा माझा गुरुदेव आहे, तो माझ्याकडून करून घेईल. तो क्षमता देतो, तो हिम्मत देतो, तो बुद्धी देतो आणि तो करून घेतो. मी बघा एवढं सगळं संप्रदायाच्याकडून समाजासाठी कार्य केलं जातं. कुणामुळे केलं जातं? बाप्पांमुळे. बाप्पाने सांगितलं तर लेबल लावलेला जगद्गुरू होऊ नकोस. जगद्गुरू म्हणजे जगाची काळजी करणारा ना. मग गुरूंच्या शब्दासाठी, त्या गुरूंचे शब्द कायम लक्षामध्ये आहेत आणि त्यासाठी करत राहायचं. करत राहताना काळजी कधीच करायची नाही आणायचं कुठून. आणणारा मी कोण आहे? बुद्धी देणारा तोच आहे, ते तडीला नेणारा तोच आहे. आणि त्यानं ठरवलं, आपण जरी नको म्हणालो तर तो इतकं प्रचंड देतो, इतकं प्रचंड देतो. तुम्ही क्रेडिट घेऊच नका, पण तो क्रेडिट दिल्याशिवाय सोडतच नाही, असा तो गुरु आहे. राजा भोजाकडे, राजा भोज जो होता त्याने सगळे जे संस्कृती ती जतन केली होती. आता जे किल्ले दिसत आहेत ना बरेचसे, ते राजा भोजच्या काळामध्ये झालेले आहेत. मग पुढे वेगळ्या स्वाऱ्या झाल्या आणि वेगळ्या राजांना मिळाले, मग त्यांनी त्यांची डागडुजी केली. पण ह्यातले बरेचसे महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत ते राजा भोजनी बांधलेले. तर राजा भोजकडे एक कवी होता, तो काही निमित्तानं आपल्या निवासाकडून राजवाड्याकडे येत होता. दुपारी रणरणत ऊन होतं, इतकं रणरणत ऊन, त्या उन्हामध्ये एक गरीब माणूस तो सुद्धा राजवाड्याकडे काही कामानिमित्त येत होता. पण त्याच्या पायामध्ये वाहना नव्हत्या, चपला नव्हत्या, आणि त्यामुळे बिचाराच्या पायाला इतके चटके बसायचे ना, पाय भाजायचे आणि त्याच्या त्या वेदना ज्या होत्या त्या दिसून यायच्या. आणि तो अशा प्रकारे चटके खात खात खात, काहीतरी कारण असेल म्हणून एवढ्या मोठ्या उन्हामधून चाललेला आहे. त्या कवी मनाच्या, म्हणजे मुळातच कवी तो, त्यामुळे त्याचं मन हे तसंच असणार, नाजूक असणार. त्या कवीनं पाहिलं भोजराजाच्या की अरे हा बिचारा पायाला चटके बसतायत आणि तो राजवाड्याकडे चाललेला आहे. म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या पायातल्या जे चपला होत्या तर त्या गरीब माणसाला दिल्या आणि सांगितलं अरे बाबा ते घाल. तो नको म्हणाला कवी महाराज तुमच्या पादुका तुमच्या मी त्या योग्यतेचं नाही. त्या कवीने सांगितलं मी सांगतोय ना बाबा घाल म्हणून, तू घाल, तुझ्या पायाला जे चटके बसतात ते माझ्या हृदयाला चटके बसतात, तर तू असं करू नको, मेहरबानी कर आणि एक घाल. शेवटी नाईलाज असतो त्या माणसानं त्या परिधान केला आणि तो राजवाड्याकडे निघून गेला. आता हा कवी जो होता त्याच्या पायामध्ये चपला नाहीत, तर त्या माणसाची जी स्थिती आली ती स्थिती कवीची पण होणार ना. आता आयुष्यामध्ये असे दुःखाचे चटके खायची सवय नव्हती, तो सामान्य होता, त्याने बरेच चटके खाल्लेले होते, ह्याला तर कधीच सवय नव्हती. त्यामुळे ह्याला एकदम असह्य झालं आणि चालणं पण कठीण झालं. तरी तो चालत राजवाड्याकडे येतोय. समोरून राजाचा एक हत्ती येत होता. त्या माहूतनी बघितलं, अरे महाराजांचे कवी पायात चप्पल नाही आहे, त्यांच्या पायाला चटके बसतात. तो पटकन तिथे त्याच्याजवळ आला, त्या कवीजवळ, आणि काय केलं, कवी महाराज
तुम्ही हत्तीवर बसा. तर कवी हत्तीवर बसला. कुठं जायचं आहे तुम्हाला? राजवाड्यात. मग राजवाड्यात हत्तीवर बसून कवी आला. राजाने बघितल्यानंतर राजाला कौतुक वाटलं, अरे वा तुम्हाला हत्ती कसा काय मिळाला? तर कवीने सांगितलं, महाराज माफ करा, पण एक गरीब शेतकरी बिचाराची परिस्थिती नसल्यामुळे, पायामध्ये वाहना घालण्याची पण क्षमता नसल्यामुळे तो आपल्याकडे येत होता आणि त्याच्या पायात चटके बसत होते आणि ते अगदी मला असह्य झालं म्हणून माझ्या पायातले जोडे काढून मी त्याला दिले. आणि मी पायातले जोडे काढून त्याला दिल्यामुळे मी येत होतो राजवाड्यामध्ये. तर माऊतनी बघितलं आपल्या की माझ्या पायामध्ये वाहना नाही आहेत आणि त्यामुळे माझ्या पायाला चटके बसत आहेत. त्यामुळे माऊतनी मला वरती घ्यायला बसवलं हत्तीवर आणि त्यामुळे मी येऊ शकलो महाराज. महाराज म्हणाले, वा फारच सुंदर सेवा तुम्ही केलेली आहेत, मी खुश झालो आणि आजपासून तुम्हाला कायमचं हत्ती देऊन टाकला. कर्माची अपेक्षा करू नका, देव देईल तो आपल्या अपेक्षेच्या पलीकडे देईल, हे ह्या गोष्टीतून शिकायचं. मी कधीच कुठल्याही कर्माची अपेक्षा ठेवलीच नाही म्हणून इतकं गडजंग दिलं, इतकं गडजंग दिलंय की प्रत्येक गोष्ट माझी राजेशाही असते. म्हणजे एखाद्या राजाला पण लाजवेल असं सगळं वैभव देतात आणि मी कधीच मनामध्ये अशी अपेक्षाही ठेवत नाही की हे मिळायला पाहिजे. समोरचा डोंगर दिला आहे तो फुललं आहे, ते पण त्यांनीच दिलेलं आहे. प्रत्येक कार्याचं आहे की अशा पद्धतीचं गडजंग देतात, मागायची गरज नाही. मागितलं नाही तर ते म्हणतो, हे तुझ्याजवळ ठेवलं पाहिजे ना, हे तुझंच आहे, तुलाच ठेवलं पाहिजे. मग तो मान असू दे, प्रतिष्ठा असू दे, सगळ्या गोष्टी मनात आला रे आला की लाड पुरवले म्हणून समजात. पण का बघा, कुठलंही कार्य होता मी कधी उद्घाटन करतो का? आज एस पी 4 वेळा बोलले, महाराज तुम्ही फीत कापले पाहिजे. मी नाही घेतले रेबिनाथामध्ये, कापण्यासाठी काहीच्या हातात नाही घेतले. कुठेही बघा मी कधीच उद्घाटन करत नाही, कारण हे माझं नाही आहे, हे बाप्पांचं. मी उद्घाटन करणारं कोण आहे? आणि त्या भोज राजाच्या कवीला जसं हत्ती मिळालं ना गिफ्ट म्हणून, राजा खुश झाला ना की अरे खरंच या कवीचं कौतुक करायला पाहिजे. स्वतःच्या पायातल्या चपला काढल्या आणि त्या गरीब माणसाला दिल्या, ते किती उदार. आणि म्हणून राजा मनातून खुश झाला आणि त्याला हत्तीच कायमस्वरूपी भेट देऊन टाकले. यापुढे राजवाड्यात यायचं असेल किंवा कुठेही जायचं, हत्तीवरून जायचं. माझं बाप पण असंच श्रीमंत आहे आणि त्यामुळे मला कधीच काही मागायची गरज भासत नाही. का भासत नाही? तर मी कर्मामध्ये अकर्म शोधतो, अकर्माची वृद्धी करतो. कोणतंही कर्म करायचं झालं तर आपल्या निष्ठेनं करायचं, ते कर्तव्य समजून करायचं. त्याला यश देणार की नाही त्यांना ही शंका घ्यायचीच नाही, कारण सद्गुरू पाठीमागे आहे आणि तो पूर्ण करून घेणार. घेणार म्हणजे घेणार. मग तुम्ही मागत नाहीत ना, चला माझं बाबा इथे नाव असलं पाहिजे वगैरे, तर तो नाव अजरामर करतो ना. त्या राजाच्या कवीला कायमस्वरूपी हत्ती मिळाला. तसं गुरु जर प्रसन्न झाले तर अकर्म करणाऱ्याला इतकं काही देतात, म्हणजे कर्म करतो पण अकर्मवृत्तीने करायचं, मग तिथेच सगळं येतं. लक्ष्मी तिथेच येणार की हा त्यातली एक पैशाचा पण उपयोग नाही करणार, उपयोग जो करणार ते समाजासाठी करणार, त्याच्याकडे लक्ष्मी येते. लक्ष्मी भिकारी मानाच्या व्यक्तीकडे कधी जात नाही की नाही हा मला दाबून ठेवेल, तिजोरीमध्ये दाबून ठेवेल, हा बाहेर काढणारच नाही, घोणा लागला मला श्वास घ्यायला लाग मिळ देणार नाही इतका लॉकरमध्ये ठेवून दे. तिथे लक्ष्मी माता राहत नाही कधी. लक्ष्मी माता तिथेच राहते की अरे हा मुक्त हस्ते उधळून टाकेल, मुक्त हस्ते वाटेल, अशा ठिकाणी लक्ष्मी राहते. म्हणून लक्षात घ्या की जो ज्याला उत्तम गती प्राप्त करून घ्यायची आहे
त्यानं कर्म करायचं, काम करायचं, कार्य करायचं, गुरुसेवा करायची. पण ती सेवा करत असताना त्याची अपेक्षा ठेवायची नाही, मला त्या मोबदल्यात जिल्हाध्यक्ष झालं पाहिजे. मला निरीक्षक नाही केलं, मी एवढी सेवा करते पण मला महिलाध्यक्ष तरी केलं का? एवढा पादुका दर्शन सोहळा मी होतो म्हणून झाला, एवढं फिरलो एवढं फिरलो आणि कार्यक्रम झाला आणि माऊलीने माझ्याकडे बघितलं पण नाही. अपेक्षाच नाही ठेवायची, बघायचं असतं तर बघते, नसायचं नको. माझं काम मी केलं, माझी ती जबाबदारी आहे, मी त्यांचा शिष्य आहे. मी जर त्यांचा शिष्य आहे तर माझी जबाबदारी आहे त्यांचे विचार अनेक ठिकाणी नेऊन पोचवणार, अगदी जगाच्या पलीकडे पण नेऊन पोचवणार. अशा प्रकारचा ज्यावेळी आपण ध्यास धरू त्यावेळी गुरूंची कृपा नक्की होणार आणि आपल्याला आत्मउद्धार होणार. वेळ झालेला 10:15 झालेले आहेत, म्हणून आता आपण काय करू, एक शेवटचा अभंग घेऊया आणि म्हणजे गजर घेऊया आणि या ठिकाणी थांबूया. सावकाश बोला, घाई करू नका. गुरु गारे गुरु घ्यारे डोक्यावरी, गुरु त्राता गुरु दाता मुक्तिचारी. गुरु गारे गुरु घ्यारे डोक्यावरी, गुरु त्राता गुरु दाता मुक्तिचारी. उभा पाठी एक अदृश्य हात, उभा पाठी एक अदृश्य हात. माझे गुरु कल्पतरु, माझे गुरु कल्पतरु, माझे गुरु कल्पतरु, माझे गुरु कल्पतरु. माझे गुरु
गुरु गारे गुरु घ्यारे डोक्यावरी गुरु त्राता गुरु दाता मुक्तिचारी दाता मुक्तिचारी सुखांच्या क्षणात दुःखांच्या घणात उभा पाठी एक अदृश्य हात माझे गुरु कल्पतरु माझे गुरु कल्पतरु माझे गुरु कल्पतरु माझे गुरु कल्पतरु गुरु गारे गुरु ग्यारे डोक्यावरी गुरु त्राता गुरु दाता मुक्तिचारी गुरु गारे गुरु ग्यारे डोक्यावरी गुरु त्राता गुरु दाता समर्थ सद्गुरु गाढ सिद्धेश्वर महाराज की समर्थ सद्गुरु गाढ सिद्धेश्वर महाराज की समर्थ सद्गुरु गाढ सिद्धेश्वर महाराज की गुरु दाता गुरु दाता मुक्तिचारी गुरु दाता गुरु दाता मुक्तिचारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय।